सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खाऊगिरी कारभारामुळे नगर मनमाड राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे झाले असून राज्य महामार्गावर मृत्यूचा सापळा बनलाय. प्रशासनाला जाग आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी खड्ड्यात उभं राहून अनोखं आंदोलन केलं. गेल्या काही महिन्यांपासून नगर मनमाड राज्य महामार्गावर तसेच राहुरी तालुका हद्दीत मोठमोठे खड्डे पडलेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खाऊगिरी कारभारामुळे राज्य महामार्गाचे निकृष्ट दर्जाचं काम होत आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे होतात. या खड्ड्यांमुळे अपघात होऊन आजपर्यंत हजारो जण मयत झालेत तर तेवढ्याच संख्येनं अपंगही झालेत. मात्र राहुरी येथील गेंड्याच्या कातडीचे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करते. राहुरी शहर हद्दीतील नगर मनमाड राज्य महामार्गावर बॅलेंटाईन चर्च समोर असाच एक मोठा जीवघेणा खड्डा पडला. या खड्ड्यात पडून अनेक दुचाकीस्वार जखमी झालेत. त्यांची दखल घेत 5 सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी खड्ड्यात उभं राहून अनोखं आंदोलन केलं. सुमारे 3 तास त्यांनी या खड्ड्यात उभं राहून ये जा करणाऱ्या वाहनांना खड्ड्यांपासून सावधान करत मार्ग दाखवला. या खड्ड्यांमुळे मोठी जीवितहानी झाल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का? प्रशासन कोणाचा अपघात होऊन मरणाची वाट पाहतोय का? असा सवाल गणेश पवार यांनी केलाय. नगर मनमाड रस्त्याची जी दुरवस्था झालेली आहे, नगर मनमाड रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत आणि ते खड्डे नागरिकांच्या मृत्यूचा सापळा बनलेला आहे आणि याला सगळ्या जबाबदार जे आहेत ते सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. त्या ठेकेदारांवर, त्या अभियंत्यांवर कारवाई करून उत्कृष्ट दर्जाचं काम करावं हीच माझी या संघटने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही माझी प्रमुख मागणी आहे. व या राज्यमंत्र्याच्या गावामध्ये, राज्यमंत्र्याच्या राहुरी शहरामध्ये असे खड्डे जर पडत असतील ही निंदनीय बाब आहे. तरी तहसील प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करावी. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन कोणी जखमी अथवा मयत झाल्यास त्याला राहुरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गणेश पवार यांनी आंदोलनाद्वारे केली आहे. प्रतिनिधी मीनाश पटेकर, ब्युरो रिपोर्ट, राहुरी.